एका भयान रात्री मंदिराच्या पायरीवर लाईटच्या उजेडात एक साधारण 15 वर्षाचा मुलगा अभ्यास करताना पाहिला. थंडीचे दिवस होते, कुडकुडत होता पण मग्न होता वाचनात. हप्त्यातून दोनदा त्या रस्त्याने मी जात असायचो, दिवसा कधी दिसत नसायचा. खूप जिज्ञासा होती त्या मुलाबद्दल जाणण्याची. एक दिवस रात्री उशिरा जेवण करून मी त्या रस्त्याने गाडी घेऊन निघालो होतो. मनात आलं, तो मुलगा जर तिथे असेल तर त्याच्यासाठी काहीतरी पार्सल घेऊन जाऊ. रात्रीचे 12:30 वाजले असतील. मी त्या मंदिराकडे आलो तर तो मुलगा नेहमीप्रमाणे मंदिराच्या पायरीवर अभ्यास करत दिसला. मी गाडी थांबवली, त्याच्याजवळ गेलो. मला बघून तो गालातल्या गालात हसला, जणू माझी त्याची जुनी ओळख असावी. मी म्हणालो, बाळ तू रोज इथे बसून का अभ्यास करतोस? सर माझ्या घरात लाईट नाही, माझी आई आजारी असते, दिव्यात रॉकेल घालून अभ्यास करायला माझी एवढी ऐपत नाही. बाळ तू मला बघून गोड हसलास का? सर तुम्ही देव आहात का? नाही रे. सर तुम्ही माझ्यासाठी देवच आहात, ते जाऊ दे. तू जेवलास का? मी तुझ्यासाठी खाऊचं पार्सल आणलं आहे. सर म्हणूनच मी हसलो, मला माहीत होतं तो कोणत्याही रूपात येईल पण मला भुकेलेला नाही ठेवणार. मी जेव्हा जेव्हा भुकेलेला असतो तो काही ना काही मला देतोच, कधी नवसाचे पेढे तर कधी फळ तो मला देऊन जातो. आज मी भुकेलेला होतो पण निर्भीड होतो, मला माहिती होतं तो काहीतरी कारण करून मला भेटायला येणार आणि तुम्ही आलात. तुम्ही देव आहात ना? मी निशब्द झालो. नकळत माझ्याकडून पुण्याचं काम घडत होतं. रोज कर्जाच्या ओझ्याखाली दबताना देवाला कोसत होतो, त्याने आज मला देवाची उपाधी देऊन लाजवलं होतं. त्याने तो अर्धवट खाऊ खाल्ला आणि म्हणाला, सर तुम्ही इथेच थांबा, मी अर्ध माझ्या आईला देऊन येतो. माझे डोळे तरळले. त्याला काही विचारण्याच्या अगोदर त्यानं सारं काही कृतीतून सांगितलं होतं. तो 5 मिनिटांनी परत आला. त्याच्या ओंजळीत पारिजातकाची फुलं होती. सर माझी आई सांगते, ज्या परमेश्वराने आपल्या पोटाची खळगी भरली त्याच्या चरणी ओंजळभर फुलं तरी व्हावीत. क्षणभर डोळे बंद केले आणि त्या बंद दारातल्या पाषाणाकडे पाहिलं तर तेही मला त्या मुलाच्या गोड हसण्यासारखं वाटलं. नंतर कोरोनाच्या भीतीने लॉकडाऊन झालं, शाळा कॉलेज बंद झाल्या, देवळं ओस पडली, देवळांना कुलूप ठोकली आणि रस्त्यावर शुकशुकाट झाला. असंच एके दिवशी त्या मुलाची आठवण झाली आणि मुद्दाम त्या देवळाकडे डोकावलं. रात्रीची वेळ होती, देवळाची पायरीवरील लाईट बंद होती आणि तो मुलगा कुठेच दिसला नाही. वाईट वाटलं मला, ह्या महामारीत कुठे गेला असेल हा मुलगा, काय खात असेल, कसं जगत असेल, नाना प्रश्न आवासून उभे राहिले. कोरोनाच्या महामारीत असंख्य प्राण गमावले. असाच आमचा एक मित्र पॉझिटिव्ह होऊन दगावला. मी त्याच्या अंत्यसंस्काराला स्मशानात गेलो होतो. अंत्यसंस्कार झाले, सर्व आपल्या घरी निघाले. निघताना हातपाय धुवावे म्हणून शंकराच्या मंदिराशेजारील नळावर गेलो. पाहतो तर तो मुलगा नळावर स्मशानात टाकलेले प्रेतावरचे सफेद कपडे धुवून स्मशानाच्या भिंतीवर वाळत टाकत होता. मला बघून त्याने आवाज दिला, सर अरे तू इथे काय करतोयस? सर आता मी इथेच राहतो, आम्ही घर बदललं, भाडं भरायला पैसे नव्हते, त्यातच लॉकडाऊनमध्ये शिवमंदिर बंद झालं आणि पायरीवरची लाईट ही बंद झाली. मग मला घेऊन आई इथे आली. काही झालं तरी शिक्षण थांबता कामा नये असं तिनं सांगितलं आहे. त्या शिवमंदिराचे दरवाजे बंद झाले पण ह्या शवमंदिराचे दरवाजे कधी बंद होत नाहीत. तिथे जिवंत माणसं यायची आणि इथे मेलेली. ह्या लाईटखाली माझा अभ्यास चालू असतो. सर मी हार नाही मानली. आई सांगायची, ज्याने जन्म दिला तोच भुकेची खळगी भरणार. मग तुझी आई कुठं आहे? सर ती कोरोनाच्या आजारात गेली. 3 दिवस ताप खोकला होता, नंतर दम अडकला. मी कुठे गेलो नाही. इथे पडलेल्या तुटक्या अर्ध जळलेल्या लाकडांनी तिला अग्नी दिली. 14 दिवस इथंच ह्या खोलीत होम क्वारंटाईन राहिलो. सरकारी कायदा मोडू नकोस, तो आपल्या भल्यासाठीच असतो असं ती सांगायची. आईच्या अस्थि समोरच्या नदीत विसर्जित केल्या आणि काल इथल्या स्मशानातल्या अग्नी देणाऱ्यांना जेवण करून घातलं आणि आईचं क्रियाक्रम आटपलं. सर तरी मी हरलेलो नाही पण दुःख एवढंच आहे की मी पास झालेलो पाहिला. आई ह्या जगात नाही, ती तिथे ज्या जगात असेल तिथे खूप खुश असेल हे माझं यश बघून. कालच माझा रिझल्ट लागला आणि मी शाळेत पहिला आलोय. आता पुढच्या शिक्षणाचा खर्च माझे शिक्षक करणार आहेत, पण आता तर खरी अडचण उभी राहिली. ऑनलाईन अभ्यास करायला माझ्याजवळ मोबाईल सुद्धा नाही. सर तुम्ही का वाईट वाटून घेता? तुम्हाला मी पास झाल्याचा आनंद नाही झाला का? सर तुम्ही कुठेही जाऊ नकात, इथेच थांबा. त्याने छोट्याशा डब्यातून साखर आणली होती, चिमूटभर माझ्या हातावर ठेवली. सर तोंड गोड करा. तो डबा ठेवायला त्या खोलीत गेलो. तोवर मी माझ्या तोंडावर त्या नळाचं पाणी मारून भानावर आलो. भरलेले डोळे लपवण्यासाठी तोंड धुतले.
सर मला माहीत होते देव या जगात आहे आणि तो माझ्या आनंदात माझी पाठ थोपटायला नक्की येणार. त्याने पुढे काही बोलण्या अगोदरच मी माझ्या खिशातला माझा नवा मोबाईल त्या मुलाच्या हातावर टेकवला आणि त्याची पाठ थोपटून निमूटपणे बाय करून स्मशानाबाहेर चालू लागलो. आता दर महिन्याचा मी त्याचा रिचार्ज करतो न सांगता मी त्या मुलाच्या डोळ्यात देव पाहिला. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.